नमस्कार मित्रांनो, मी प्रसाद। माझ्या यूट्यूब चॅनल वर सर्वांचं पुन्हा एकदा हार्दिक स्वागत। तर मित्रांनो, आजचा हा व्हिडिओचा विषय आपला खूप खतरनाक असणार आहे। म्हणजे काय तर मित्रांनो, आजचा आपला हा व्हिडिओचा विषय हा खास करून अभ्यासकांसाठी असणार आहे, जे MPSC UPSC जनरल नॉलेज आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे जे खगोलशास्त्रप्रेमी आहेत त्यांच्यासाठी आज आपली हा आपली व्हिडिओ पर्वणीच ठरणार आहे। मित्रांनो, भारताने नुकतेच चंद्रयान 3 यशस्वी प्रक्षेपण केले आणि अंतराळयानाच्या किंवा अंतराळाच्या संशोधन कार्यात एक महत्त्वाचा मानाचा तुरा खोवलेला आहे। -15 10 9 8 7 6 5 4 3 2 1 0 +5 seconds Lift off normal. Here we have a majestic lift off of LVM3 M4 rocket carrying India's prestigious Chandrayaan 3 spacecraft. Speed to tracking. प्रज्वलन और सफलतापूर्ण उत्थापन LVM3 M4 रॉकेट का। यह भीमकाय रॉकेट आसमान को चीरते हुए अपनी भयानक दहाड़ से चारों ओर कंपन उत्पन्न कर रहा है, जिसे हम यहाँ महसूस कर सकते हैं, और यही दहाड़ है जो वैज्ञानिकों को रोमांचित करती है। आपण आज या व्हिडिओच्या माध्यमातून चंद्रयान 3 इथून पुढचा प्रवास कसा असणार आहे आणि हे कोणतं उद्दिष्ट साध्य करण्यासाठी यान पाठवलं गेलेलं आहे आणि आपल्या भारताला याचा काय फायदा होणार आहे हे आपण जाणून घेणार आहोत। इस्रोचे हे तिसरे चंद्रयान असून पहिले चंद्रयान चंद्रावर पाठवल्यानंतर जे दुसरे जे चंद्रयान पाठवलं गेलेलं होतं ते मित्रांनो अयशस्वी झालेलं होतं आणि त्याच्यानंतरचा हा यशस्वी प्रयत्न आहे। तर जाणून घेऊया या चंद्रयान मोहिमेविषयी। यामध्ये आपल्याला नक्की या चंद्रयानाचा स्पीड किती असणार आहे, हे चंद्रयान कोणकोणत्या स्टेप्समध्ये पोहोचणार आहे, त्याचनंतर पृथ्वीभोवती किती प्रदक्षिणा घालेल, चंद्राभोवती किती प्रदक्षिणा घालेल, असे भरपूर नवीन माहिती जी तुम्ही कधी आधी ऐकलेली नाहीये, पाहिलेली नाहीये। तर पाहूया, सर्वप्रथम व्हिडिओला लाईक करायचंय, कॉमेंट करायचं आणि शेअर करायचंय। पण तत्पूर्वी जर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका, कारण मित्रांनो मी प्रत्येक व्हिडिओमध्ये काही नवीन विषय आणत असतो खास तुमच्यासाठी। आणि सगळ्यात दुसरं एक गोष्ट महत्त्वाची म्हणजे ही व्हिडिओ स्किप करू नका, संपूर्ण व्हिडिओ पहा। माझ्यासाठी नव्हे तर ही माहिती तुमच्यासाठी तुमच्या अभ्यासासाठी खूप महत्त्वाची ठरणार आहे मित्रांनो। चला तर मग व्हिडिओ स्टार्ट करूया। SLV-3 E-Fat-Boy या रॉकेटने या रॉकेट लॉन्चरने शुक्रवारी 2:35 म्हणजेच दुपारी या चंद्रयान 3 यशस्वी प्रक्षेपण केले। या रॉकेटचा सुरुवातीला प्रक्षेपणाच्या वेळेचा जो वेग होता ना तो 1627 किमी प्रति तास एवढा प्रचंड होता। तसेच मित्रांनो, हे यान जसजसे पृथ्वीपासून उंच आकाशात 45 किलोमीटर पर्यंत 108 सेकंदात जाणार आहे, त्यावेळेला त्याचा वेग हा वाढून मित्रांनो 6437 किमी प्रति तास हा होणार आहे। तसेच हे यान जेव्हा 62 किलोमीटर उंचीवर जाईल तेव्हा त्याचा वेग हा 7000 किलोमीटर प्रति तास व तिथून पुढे 92 किलोमीटर उंचीवर जसजसे यान जाणार आहे तसतसे या यानाचा वेग वाढून हा साधारणतः 12000 ते 16000 किलोमीटर प्रति तास एवढा प्रचंड होणार आहे आणि या वेगाने यान चंद्राकडे झेपावणार आहे। आणि गंमत म्हणजे 179 किलोमीटर उंचीवर गेल्यानंतर तर हा जो यानाचा वेग जो प्रचंड वेग आहे ना तो चक्क 36138 किलोमीटर प्रति तास एवढा मोठा असणार आहे। म्हणजेच मित्रांनो 40 दिवसामध्ये संभाव्य जी तारीख दिलेली आहे 23 ऑगस्टला चंद्रयान जे चंद्रावर पोहोचणार आहे तर या 40 दिवसात साधारणतः 384,000 किलोमीटर यान हे प्रवास करणार आहे आणि चंद्रापर्यंत पोहोचणार आहे। चंद्रयान 2 अयशस्वी चाचणी नंतर मित्रांनो या चंद्रयान 3 एक महत्वाचा बदल केला गेला, तो म्हणजे असा की यामध्ये एक रोवर एक लँडर हे दोनच गोष्टी पाठवण्यात आल्या, यातून ऑर्बिटर हा वगळण्यात आलेला आहे। यामध्ये अजून एक गंमत जर सांगायची म्हटली तर असे प्रक्षेपणानंतर अवघ्या 16 तासात पृथ्वीच्या कक्षेत हे यान पोहोचलेलं आहे आणि इथून पुढे 22 दिवस पृथ्वीला लंब वर्तुळाकार ते कंटिन्यू मित्रांनो चक्रा मारत राहणार आहे। यावेळी पृथ्वीभोवती प्रदक्षिणा करताना हे यान आहे हे कक्षा विस्तारत 22 दिवसांमध्ये
5 प्रदक्षिणा पूर्ण करणार आहे आणि तिथून पुढे त्याचा प्रवास सुरू होणार आहे चंद्राच्या दिशेने. एकदा का पृथ्वीच्या कक्षेत हे यान पोहोचले की याचे जे इंधन असणार आहे हे इंधन मित्रांनो संपुष्टात येण्याच्या मार्गावर असेल आणि त्यामुळे त्याचे सौर पॅनल जे असतील यानाला जोडलेले ते ओपन होतील आणि या सौर ऊर्जेच्या माध्यमातून पुढचा प्रवास हे यान करणार आहे. चंद्राच्या कक्षेत पोचल्या पोचल्या लँडर हे या प्रोपल्केशन मॉड्यूल मधून बाहेर काढले जाईल आणि योग्य आणि सुरक्षित पद्धतीने चंद्रावर उतरवले जाईल. तसेच हे यान चंद्रावर उतरण्याच्या आधी चंद्राभोवती देखील 5 प्रदक्षिणा पूर्ण करणार आहेत आणि ह्या प्रदक्षिणा सुद्धा लंबवर्तुळाकार असून साधारणतः 13 दिवस त्याचा हा कालावधी असणार आहे. चंद्रावर उतरल्यानंतर तर खरी गंमत आहे. चंद्रावर उतरल्यानंतर यामधून जो लँडर बाहेर येणार आहे तो विक्रम लँडर आणि प्रज्ञान रोवर याच्या मदतीने काय केले जातील तर छानपैकी चंद्राची छायाचित्र टिपली जातील. त्यातील बऱ्याच गोष्टींचा मग ते खनिज द्रव्य असेल तिथलं वातावरण असेल त्याचबरोबर त्या चंद्रावर असणाऱ्या वायूची घनता अशा तसेच प्लाझ्मा अशा बऱ्याच गोष्टींचा यामध्ये अभ्यास केला जाणार आहे आणि हे रहस्य उलगडण्याचं जे काम आहे हे पुढील 14 दिवस हा रोवर आणि हा लँडर या दोघांच्या सहाय्याने पूर्ण केले जाणार आहे. आतापर्यंत मित्रांनो चंद्राचे ज्या भागाचे दर्शन म्हणजेच दक्षिण ध्रुवाचे दर्शन आतापर्यंत अमेरिका चीन रशिया यांना सुद्धा झालेले नाहीये, तिथे भारताने पहिल्यांदा हे यान आपण उतरवत आहोत आणि हे जर यशस्वी झालं तर चंद्राच्या दक्षिण ध्रुवाला गवसणी घालणारा एकमेव देश मित्रांनो या जगात भारत असणार आहे हे कुणीही विसरायचं नाहीये. आता येऊया मुख्य भागाकडे की हे जे चंद्रयान 3 पाठवलेले या यानाला एक काय वैशिष्ट्य आहेत साधारण की याचे काय नक्की उद्दिष्ट आहेत हे यान चंद्रावर गेल्यानंतर याचं काम काय असणार आहे. सर्वात पहिलं उद्दिष्ट आहे की याचं की हे यान दक्षिण ध्रुवावर चंद्राच्या उतरवायचंय सुरक्षितरित्या आणि तेथे लँडरच्या मदतीनं त्याचं व्यवस्थित लँडिंग करायचंय आणि कुठली जी चंद्रयान 2 मध्ये ज्या काही चुका झाल्या त्या चुका होणार नाहीत, सॉफ्टवेअर व्यवस्थित काम करतील याकडे व्यवस्थित लक्ष द्यायचंय. दुसरं उद्दिष्ट असणार आहे मित्रांनो की हे जे चंद्रयान 3 आहे याच्यामधून जो प्रज्ञान रोवर आपण तिथे उतरवणार आहे त्याच्या सहाय्याने चंद्रावर फेरफटका व्यवस्थित मारायचा आहे, तिथून चंद्राची बरेचशी माहिती गोळा करायची. आणि तिसरं उद्दिष्ट महत्वाचं असणार आहे की ही जी माहिती गोळा केलेली यामध्ये मग बऱ्याच प्रकारची माहिती असेल, ही सगळी माहिती छायाचित्रे तिथल्या काही ध्वनी लहरी या सर्व गोष्टी काय करायच्या तर आपल्या इथपर्यंत व्यवस्थित पोहोचवण्याचं काम हे तिसरं उद्दिष्ट असणार आहे. या चंद्रयान मोहिमेत काही नवीन वैशिष्ट्य जोडली गेलेली आहेत. काय तर यंदाचा जो लँडर आहे हा अतिशय मजबूत पायांचा आहे, त्याचबरोबर त्याचं जे लँडिंग पॅड आहे त्याची सुद्धा लांबी ही वाढवण्यात आलेली. त्याचबरोबर अजून एक महत्वाची गोष्ट म्हणजे यंदाचे हे जे चंद्रयान आहे हे 5 इंजिनवर नसून 4 इंजिनवर चालणार आहे. तसेच लँडरच्या चहूबाजूंनी अधिक ऊर्जेसाठी सौर पॅनल बसवलेले आहेत. सगळ्यात आणि महत्वाचं म्हणजे ही जी लँडरची साईट आहे ही आता वाईड अँगलनी केलेली आहे, म्हणजेच काय लँडरला ज्या साईटवरून खाली उतरवावे लागते आणि त्यानंतर तिथून रोवर उतरवला जातो. या चंद्रयान 2 मध्ये हीच सर्वात मोठी जी चूक होती की येथे लँडरची जी साईट होती ती कमी होती आणि लँडरचे सुरक्षित लँडिंग होताना त्याचा प्रॉब्लेम आलेला होता. तसेच मित्रांनो नवीन सेन्सर लेझर डॉपलर वेलोसिटी मीटर त्याचबरोबर सिम्युलेशन चाचणी आणि यापेक्षाही अधिक महत्वाचं काय असेल तर इंधन क्षमतेत वाढ या गोष्टींवर चोख लक्ष देण्यात आलेलं आहे. मित्रांनो आपण या चंद्रयान 3 यानाला नक्कीच आशीर्वाद देणं गरजेचं आहे, कारण हे जर सर्व गोष्टी या टेक्निकली जर व्यवस्थित जुळून आल्या तर जगातलं पहिलं स्पेसक्राफ्ट असणार आहे की जे चंद्रावर दक्षिण ध्रुवावर यशस्वी लँडिंग करून तिथल्या चंद्राच्या त्या भागाचे रहस्य उलगडणार आहे. खरं ट्विस्ट तर हे आहे की चंद्रयान 3 वर एक 2 महत्वाची उपकरणं आहेत मित्रांनो, ती आहेत रंभा आणि इल्सा. ह्या ज्या 2 उपकरण आहेत ना यांच्या मदतीने चंद्रावरील दगडमाती असेल त्याचबरोबर तिथलं वातावरण असेल वायूची घनता असेल प्लाझ्मा असेल आणि सर्वात महत्वाचं काय तर तिथील भूगर्भात होणाऱ्या या भूकंपाच्या हालचाली त्या सर्वांची माहिती ही 2 उपकरणं यशस्वीपणे घेऊन आपल्यापर्यंत पाठवण्यास सक्षम आहेत. त्याचबरोबर आपण पाठवलेला जो रोवर आहे तो चंद्रावरील प्लाझ्माची घनता वातावरणात होणारे बदल आणि अतिशय महत्वाची गोष्ट म्हणजे काय
तर चार्ज पार्टिकल्सची घनता याविषयी आपल्याला निरीक्षण करून माहिती पुरवणार आहे. या व्यतिरिक्त या यानातून अजूनही काही उपकरणं आपण पाठवलेली आहेत. यामध्ये जर महत्वाचं उपकरण असेल तर ते आहे लिप्स. हे उपकरण चंद्रावरील दगड मातीचा अभ्यास करणार आहे. अल्फा पार्टिकल एक्स रे स्पेक्ट्रोमीटर या उपकरणाने रासायनिक खनिज द्रव्ये त्याचबरोबर भूगर्भामध्ये जे काही द्रव पदार्थ जर काही उपलब्ध असतील तर याची सुद्धा आपल्याला घनतेच्या स्वरूपात किंवा लहरींच्या स्वरूपात माहिती करणार आहे. विशेष म्हणजे मित्रांनो सांगायचं झालं तर भारताने या चंद्रयान 3 मोहिमेसाठी 615 कोटी रुपयाचं बजेट हे खर्च केलेलं आहे. आणि एवढं मोठं आर्थिक बजेट खर्च केल्यानंतर आपल्याला यश मिळणं हे तितकंच महत्त्वाचं आहे. त्यासाठी सर्वांनी वाट बघायची आहे की 23 ऑगस्ट कधी येतोय आणि कधी एकदा हे चंद्रयान चंद्रावर लँडिंग करतंय आणि तिथून पुढच्या भरपूर गमती जमती आपल्याला यातून म्हणजेच काय येतं या चंद्राचं रहस्य आपल्याला कसं उलगडतंय. चंद्रावर रात्री -232 अंश इतके कमी आणि थंड टेम्परेचर असते. म्हणजे मला आता एकच गोष्ट सांगा, जे लोक स्वप्न बघतायत ना चंद्रावर राहायला जायची, जाचाल का हो तुम्ही आता? नाही ना, अशी गंमत आहे. मी तर नाही जाणार बाबा. बघा की -232 टेम्परेचरला चंद्रावर रात्री राहणं शक्य आहे का? या चंद्रयान 3 मोहिमेत भारताला इस्रोने खूप मोठे योगदान दिलेले आहे. काय ना, संशोधन जरी भारताचे असले तरी बाकी सर्व टेक्नॉलॉजी असेल, काही नवीन गोष्टी असतील, नासाकडून मिळालेली मदत असेल, या सर्व गोष्टींना सुद्धा आहे का नाही खूप महत्व आहे. इस्रो ही अशी एक संघटना आहे की एक संस्था आहे की जी या क्षेत्रात कायम रात्रंदिवस अपार कष्ट घेते आणि म्हणूनच आपल्या भारताला हे यश मिळणं हे शक्य होत आहे. तर मित्रांनो इथून पुढे होणार आहे जी काही अपडेट्स असतील या चंद्रयान 3 च्या बाबतीत याच्या व्हिडिओ जसजशा अपडेट्स होतील तस तशा तुमच्या समोर येत राहतील. तोपर्यंत तुमचा निरोप घेतो. बाय बाय.